तर विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य हे पक्षातील उमेदवाराला असेल. पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. लोकसभेला पवार आणि ठाकरे यांच्याकडे पाहून मतदान झालेलं नाही. मोदींविरोधामधील मतदान लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने झालं असं राज ठाकरे म्हणाले. अमित ठाकरे निवडणूक लढणार का यावर मात्र अद्याप निर्णय नाही असं राज ठाकरे म्हणाले. अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरे काय म्हणाले ते आपण पाहूया. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कुणाला कौल मिळेल हे आत्ता सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये पवार ठाकरेंच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान मिळालं नाही. मोदींच्या विरोधामधील मतदान महाविकास आघाडीला झालं. लोकसभेला एससी समाज मुस्लिमांचं मतदान महाविकास आघाडीला. विधानसभा निवडणुकीमध्ये तसं होणार नाही. विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य पक्षातल्या उमेदवाराला असेल. मी स्वतः निवडणूक लढणार नाही. अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत अद्याप निर्णय नाही. विदर्भात लवकरच संघटनात्मक बदल करणार, नव्या चेहऱ्यांना संधी देणार असं राज ठाकरे म्हणाले.